आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। श्री सद्गुरु बसवारूढ मठाच्या वतीने काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचा श्री सद्गुरु ईश्वरानंद आप्पाजी आणि श्री शिवपुत्र आप्पाजी यांच्या हस्ते आशीर्वाद पर सन्मान करण्यात आला आहे। होडगी रोड विमानतळ परिसरातील शांतीनगर येथील श्री 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 सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टच्या वतीने सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे नूतन शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि सोलापूर महानगरपालिकेचे संदीप कारंजे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानिमित्त मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद आप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी यांच्या दिव्य सान्निध्यात माजी सभागृह नेते सुरेश पाटील, महानगरपालिका माजी गटनेते आनंदचंदन शिवे, किसन जाधव, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, रफिक इनामदार, बिपिन पाटील, चेतन गायकवाड, MK फाउंडेशनचे नागेंद्र कोगनुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या आशीर्वादापर शाल पुष्पमाला देऊन सन्मान करण्यात आला। दरम्यान लहानपणापासूनच श्री सद्गुरु बसवारूढ मठ येथे आपण येत आहोत। श्री सद्गुरु बसवारूढ मठावर आपली अफाट श्रद्धा आणि निष्ठा आहे। आप्पांजींचे सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यानेच आज आपण या पदापर्यंत पोहोचले आहोत। भविष्यात देखील जनकल्याणाच्या हितासाठी कार्य करण्यासाठी आप्पांजींचे सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार असल्याचे मनोगत यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी व्यक्त केलं। आप्पांजींचा आशीर्वाद घ्यायला मी नेहमी या ठिकाणी येतो। वास्तव आता माझे चुलते शंकरनाना माने, भारतांना नरोटे यांच्यावर लहानपणापासून मी या ठिकाणी येत होतो आणि आप्पाजींना कळाले की बाबा आपला मित्राचा मुलगा आज शहराचा अध्यक्ष झालाय आणि आप्पाजींनी या ठिकाणी बोलून आज माझन कारंजे साहेबांचा सत्कार केला। त्या सत्कारला उपस्थित असणारे आमचे सर्व नगर सुरेशांना, आनंददादा, प्रवीणदादा, बिपिन पाटील सर्व उपस्थित होते। मी या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला आप्पाजीचा नेहमी येतो। आज देखील आप्पाजी तुमचा मनापासून आभार व्यक्त। हा माझ्यासाठी सुवर्ण योग म्हणावा लागेल। हा योग माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी घडवून आणला। श्री सद्गुरु बसवारूढ मठाच्या आणि आप्पांजींच्या कृपा आशीर्वादाने भविष्यात आपल्याला कार्य करण्यासाठी नवऊर्जा आणि प्रेरणा मिळत राहील असे मनोगत यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे नूतन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी व्यक्त केले। आज या ठिकाणी मला सुरेश पाटलांच्या माध्यमातून, सुरेशांच्या माध्यमातून इथं आज या आप्पांजींच्या दर्शनाचा आणि त्यांच्या आशीर्वादनाचा योग आणलेला आहे आणि मला वाटतं की हा आशीर्वाद नक्की मला पुढच्या भविष्य काळासाठी याचा उपयोग होऊन शहरवासियांसाठी जे काही मला कार्य करायचं आहे या कार्यासाठी यांचा आशीर्वाद मला लागणार आहे आणि या सर्वांची आम्हाला साथ लागणार आहे। आता आज हा सुवर्ण योग सुरेशांना पाटलांनी तो घडून आणला, त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो आणि आप्पाजींना विनंती करतो की असेच आपले शुभ आशीर्वाद असेच मला मिळत राहावेत जेणेकरून मला पुढचं माझं भविष्यकाळ सोलापूर शहरासाठी चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी मला मिळावी आणि आपल्या आशीर्वादांनी पूर्ण व्हावे अशी आज यांच्याशी प्रार्थना करून। चेतन नरोटे हे लहानपणापासून श्री सद्गुरु मठामध्ये येत आहेत। त्यांच्या प्रयत्न आणि ईश्वरी कृपेने आज ते या पदावर पोहोचले आहेत। भविष्यात देखील त्यांच्या हातून चांगले कार्य घडणार आहे, त्यासाठी आपली कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव आहे। तसेच संदीप कारंजे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आस्थागायत कार्य करीत आहेत। यापुढे देखील त्यांचे कार्य अखंडित सुरू राहण्यासाठी ईश्वरी कृपा त्यांच्या पाठीशी असल्याचे आशीर्वचन यावेळी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद आप्पांजी यांनी केलं। आमचे नरोटे साहेब, चेतन साहेब हे लहानपणापासून येतात, वाढत वाढत बढत बढत बढ जायला आज शहर अध्यक्ष झाले, आश्चर्याची गोष्ट आहे। त्यांचे प्रयत्न, त्यांची ईश्वरी कृपा आणले इथपर्यंत। इथं आलेले संध्यांच्या इच्छा तृप्ती होऊद्या। प्रत्येकांची इच्छा काय आहे परमेश्वर देत असतो। परमेश्वरचं ध्यान नामस्मरण करा, सर्व तुमची इच्छा पूर्ण होते। आणि अजून हे चेतन साहेब अजून पुढे जाऊ द्या म्हणून आशीर्वाद द्या। कारंजे साहेब सिटीमध्ये पुढचे भविष्य चांगलं व्हावं म्हणून त्यांची इच्छा आहे, ते पूर्ण होते। दरम्यान सुरेश पाटील, आनंदचंदन शिवे, बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे आदींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी सत्कार सोहळ्यानंतर मठामध्ये उपस्थित मान्यवर आणि भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। माझं सोलापूर न्यूज चॅनेल
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.